सध्या तांदळाच्या दरात 20% वाढ झाली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान, भाताची कमी झालेली लागवड व दाणे भरण्याच्या अवस्थेतील पावसाचा मोठा खंड, या सर्वांचा परिणाम भातशेतीवर झाला असून सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरात 10-20% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये इंद्रायणी तांदळाचे दर 4,000 ते 4,500 रुपये प्रतिक्विंटल होते. हेच दर यावर्षी 5,500 ते 6,000 रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर गेल्या वर्षी कोलम तांदळाचे दर 4 ते 5,000 होते, ते यावर्षी 5,500 ते 6,500 रुपये प्रतिक्विंटल आहेत. यावर्षी महाराष्ट्रामध्ये तांदळाच्या उत्पादनासाठी आवश्यकतेपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. तर काही ठिकाणी उत्पादन येण्याच्या वेळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.